मावळ तालुक्यातील आंबी येथे तळेगावमधील डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. लेडीज टॉयलेटमध्ये प्राचार्याने चक्क CCTV बसवले आहेत. याबाबत विद्यार्थिनींच्या पालकांनी तक्रारीही केल्या आहेत. या प्रकरणात काही संघटनांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना जाब विचारला आणि त्यांना चोपही देण्याचा प्रकार घडला आहे. लेडीज टॉयलेटमध्ये CCTV लावण्यासोबतच अनेक आरोप प्राचार्य अलेक्झांडर यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. या प्राचार्यांची इथून तातडीनं हकालपट्टी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येते. महाविद्यालयातील घटना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसरीकडे मावळ तहसीलदारांनी पंचायत समिती शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगलं आहे. त्यामुळे लेडीज टॉयलेटमध्ये CCTV नेमके कोणत्या कारणासाठी बसवण्यात आले होते हे अद्याप उघडकीस आले नाही. डीवाय पाटीलमध्ये अक्षरशः 8वी 9वी 10वी ह्या इयत्तांच्या ज्या लेडीज वॉशरूम आहे तिथे कॅमेरा लावल्या गेलेले आहेत. ख्रिश्चन संस्कृतीमध्ये मुलांना कन्वर्ट करायचा प्रयत्न करतायत. फक्त येशू ख्रिस्ताचीच प्रेयर होणार, हिंदी मराठी करायचे नाही. योगा डेच्या दिवशी अक्षरशः प्रिन्सिपल अलेक्झांडर ख्रिश्चन असल्यामुळे त्यांनी कंपल्सरी आमचं योगा डेचा कार्यक्रम बंद केला. म्हणे नाही, मराठीत किंवा हिंदीमध्ये तुम्ही स्पीच करायची नाही का? तर नाही म्हणे, ही ख्रिश्चन शाळा, ही ख्रिश्चनचा आमच्या हिशोबानेच चालणार. आमच्या मुलांना टॉर्चर केलं जातं, आमच्या मुलांचे कान अक्षरशः गाल ओढून लाल केल्या जातात, त्यांना अक्षरशः वर्गामध्ये एकटं पाडलं जातं. मी या बाबतीत विजय पाटील सरांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, सतेज पाटलांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण कुणाचं काही न आल्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलून इथपर्यंत यावं लागलेलं आहे. सगळेच पालक ह्यांना वैतागलेले आहेत. पालकांच्या भोवती अक्षरशः हे लोक पालकांना सुद्धा इन्सल्ट करतात, मुलांबद्दल खोटे खोटे कट रचतात. जीडी मॅडम ह्यासुद्धा अक्षरशः कट रचून रचून पोरांना त्रास देत आहेत. मुलांची मनस्थिती इतकी बेकार झालेली की मुलं उद्या काहीही जाऊन करतील. द बेस्ट थिंग टीम, पुणे.